नमस्कार आज आपण करवीर नगरीतल्या श्री क्षेत्र सिद्ध गेरी। सिद्ध सिद्धगिरी महासंस्थानामध्ये आहोत ज्याला सिद्धेश्वर मठ आपण असं ढोबळमानाने म्हणतो त्या सिद्ध सिद्ध नगरी महासंस्थानाचे स्वामीजी आज माझ्यासोबत आहेत स्वामीजी मी आणि माझ्या आकार डी या परिवाराचे जे तीन लाख पंधरा हजार सबस्क्रायबर्स आहेत माझा परिवारच आहे तो त्या सगळ्या परिवारातर्फे परिवारा तुम्हाला सविनय नमस्कार सर्वांनाच नमस्कार आज विशेषतः मी तुमच्याकडे एक दोन माझ्या मनातले प्रश्न घेऊन आलो आहे एकतर एक हिंदू म्हणून मी समाजात जेव्हा वावरतो तेव्हा मला काही प्रश्न पडतात सध्या जे काही चाललं आहे आपल्या समाजामध्ये ते बघता मला असं वाटतं की ह्या देशामध्ये दे। ज्या देशाचं नाव हिंदुस्थान आहे त्या हिंदुस्थानात मी एक हिंदू बहुसंख्य म्हणून मिरवला पाहिजे पण आज माझी अवस्था अशी आहे की मला अल्पसंख्याकासारखं जगावं लागतं आहे माझ्या धर्मावरती एक वेगवेगळे जे धर्म आहेत त्यांना खरं तर ते अल्पसंख्य म्हणवतात स्वतःला पण आज त्यांची अशी आरेरावी सुरू आहे की ते धर्मांतरणाच्या बाबतीत लव जिहाद म्हणा लँड जिहाद म्हणा वेगवेगळे एक, एक एक असे फंडे नुकसे वापरून आज माझ्या धर्माला दाबू पाहत आहेत तर स्वामीजी मला सांगा की हा जो काही प्रकार सुरू आहे सध्या समाजामध्ये तर एक हिंदू म्हणून आपण कसं त्याच्यावरती रिॲक्ट व्हायला हवं हिंदू म्हणून आपण आपली आचरणानेच रिॲक्ट व्हायला पाहिजे हिंदू आपला आचरण बाह्यांगात करण्यास संकोच करतो किंवा लाजतो तो किंवा त्याला ते कमीपणा वाटते अशा पद्धतीचे कमीपणा वाटावं वा अशा पद्धतीचे संस्कार त्याच्यावर केले जात आहेत त्यामुळे तो पार्ट टाईम हिंदू बनतो आहे किंवा पार्ट स्पेस हिंदू बनतो आहे तो तसं न बनता एक व्यक्ती कुठल्याही गोष्टीकरता पार्ट टाईम असू शकत नाही व्यक्ती व्यक्ती आहे पूर्ण वेळ तीच असते मी माझ्या घरात एक करेन बाहेर गेल्यावर एक करेन हे तरी व्यभिचार झाले त्याला व्यभिचार म्हणतात ते तरी व्यभिचार होतो असा नाही जो माणूस जो असतो जे मनात आहे तीच आचरण करतो जे घरा जा, जा घरात आहे तीच आचरण त्याच पद्धतीने बाहेर पण वागतो ज्या ज्या पद्धतीने घरात ज्या धर्माचा आचरण करतो त्याच आचरण बहिरंगातसुद्धा करणं गरजेचे त्या पद्धतीने तो करायला धाडस करत नाही त्याच्याकरता त्याच्यावर केले गेलेले कुसंस्कार आणि दुसरं की हिंदूंना जेवढ्या आपल्या धर्माबद्दल ज्ञान असायला हवं तेवढा ज्ञान किंवा संस्काराचा अभावसुद्धा मला वाटते ह्याला एक कारण आहे त्याला विचारलं गणपती उत्सव का साजरा करायचा तो म्हणतो आमचे पूर्वज करत आलेत म्हणून मी करायला पाहिजे शिवरात्री का साजरा करावा म्हटलं की तो म्हणतोय आमचे पूर्वज करत आलेत असं नाही चालणार माझ्या धर्म मला काय सांगतो माझी धर्माचार्य कोण होते माझे धर्म साहित्य कोणतं आणि माझी धर्माची रीती रिवाज नीती नियम काय आहेत व्रतवैकल्य काय आहेत माझी आणि माझ्या देवसंकल्पना काय आहे माझी कर्माची संकल्पना कर्मसिद्धांत कर्म काय आहे माझ्या धर्माबद्दल मला पूर्णतया ज्ञान नाही तो दिली जात नाही किंवा घ्यायला तो तयार नाही किंवा त्यांच्या पालकांमध्ये ते अनुत्साह दिसून येतो या सगळ्या गोष्टींमुळे तो कुठेतरी थोडासा कच खातो असं वाटते पण आपण असं बघत आलो आहे की मागच्या काही दशकांमध्ये मी असं म्हणत नाही आहे की आपल्या वेदांमध्ये आपलं शास्त्र पुराणात असं लिहिलं आहे पण आपल्याला जे शिकवत आले ना ज्यांना आपण गुरु मानत आलो त्या गुरूंनी किंवा आपल्याला जी पुस्तकं दिली की ही ही पुस्तकं अभ्यासा यातून तुम्हाला तुमचा जीवनमार्ग सापडेल त्या पुस्तकांमध्ये बऱ्याचदा असं लिहिलेलं होतं की तुम्ही तुमचा धर्म हा तुमच्या घरापुरता मर्यादित ठेवा जेव्हा लोकशाहीचा विचार मांडला गेला एकोणीसशे सत्तेचाळीसनंतर नंतर देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर लोकशाही संविधान आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार मांडला जातो तेव्हा बऱ्याचदा ही एक संकल्पना सर्वत्र पसरवली जाते की प्रत्येकाने आपापला धर्म आपापल्या घरापुरता आपल्या देवाऱ्यापुरता मर्यादित ठेवावं तो रस्त्यावर आणू नये आणि हिंदूंना दरवेळी ह्यावरूनच ब्लेम केलं जात होतं किंवा दूषणं दिली जात होती की हिंदू हे आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करतात बडेजाव करतात दिखावा करतात मग हळूहळू हिंदू तसा दबत गेला आहे का आणि तुम्ही जसं म्हणता की कुसंस्कार झाले ते हेच कुसंस्कार असतील एकतर ह्याच्याकरता थोडंसं मागे जावं लागेल आपल्याला पंधराव्या शतकाच्या सुरुवात दिल सुरुवातीला देश परदेशात जाणारी व्यापाऱ्यांची जे जहाज होती त्यांना लुटणारी दोन टोळ्या होत्या एक डच्चांची आणि एक पोर्तुगीजांची त्या लुटमारीवरनं त्या दोघांमध्ये भांडणं होत गेली नंतर ते भांडणं मिटवण्याकरता त्यांच्या सर्वोच्च धर्मगुरूकडे ते गेले पोपकडे त्यांनी जगाच्या नकाशा आणून एक काल्पनिक रेषा खेचून म्हणाली इकडच्या तुम्ही लुटा आणि इकडचे तुम्ही लुटा वाटून दिली म्हणजे दोन लुटारुणा लुटू नये असं न सांगता किंवा लूटमारी करणं हे धर्म नाही आहे असं न सांगता त्या धर्मगुरूंनी त्यांना लूटमारी करायला जागा वाटून दिली।, दिली दिल्यावर एक अमेरिकेकडे गेला एक माणूस भारतात आला आणि पाचशे वर्षांची प्रोग्राम त्यांनी आखली होती ती पाचशे वर्ष अजून संपलेली नाही आहे त्या पाचशे वर्षाच्या प्रोग्राममध्ये पहिलं शंभर वर्ष नवी नवीन नवीन देश शोधणं आणि त्या देशाचा अध्ययन करणं ते केली त्याने त्या ते देशाचा सांस्कृतिक इतिहास व्यापारिक इतिहास शैक्षणिक इतिहास आणि तिथल्या सृजनशीलता त्या देशाचा एकूण भौगोलिक परिसर खनिज इत्यादी सगळ्या संबंधात अध्ययन करणं दुसऱ्या शंभर वर्षात तिथे बऱ्यापैकी आपली व्यापार पसरवणं ह्या युरोपियन लोकांनी मग येऊन इथे व्यापार सुरू केली व्यापार सुरू केल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात त्यांना आपलं धर्म इथे प्रतिष्ठापित करण्याकरता वातावरण निर्माण व्हावं यासाठी त्यांनी राज्य हस्तगत करणं हा त्यांचा टप्पा होता राज्य हस्तगत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले आणि चौथ्या टप्प्यात इथे अन्य संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती असेल तर हिंदू किंवा अन्य असेल तर अन्य ही संस्कृती नष्ट करणं आणि आपली संस्कृती प्रतिष्ठापित करणं मग ते आपली संस्कृती प्रतिष्ठापित करण्या करताना सगळ्या प्रकारची हातखंड वापरणं आणि शेवटच्या त्यांच्या शंभर वर्षांमध्ये की संपूर्ण विश्व एका झेंड्याखाली त्यांच्या धर्माच्या झेंड्याखाली आणणं असं होतं ते एक एक करत गेले आणि त्याच्याच एक षडयंत्राचा भाग म्हणून अठराशे सदतीसला इथे जो त्यांचा शिक्षणशास्त्रज्ञ आला तत्पूर्वी इथे जे होते सात लाखाच्या आसपास गुरुकुल होते आमचे आम्ही नाही म्हणते ब्रिटिश गव्हर्मेंटनी त्या काळात चार गव्हर्नर जे होते दिल्ली कलकत्ता मुंबई मद्रास चारही गव्हर्नरनी इथली शैक्षणिक परिस्थिती काय होती याची एक रिपोर्ट ब्रिटिश पार्लिमेंटला सोपवली त्याचा अध्ययन करून त्याच्यावरून एक ग्रंथ लिहिलेले धर्मपालजी जे महात्मा गांधीजींचे अनुयायी होते त्यांनी एक अर्धा खंड लिहिलेले वाच वाचनीय आहेत सर्व तर त्यात ते म्हणतात की धर्मपालजींचे एक अक्षर त्यात नाही आहे ब्रिटिश गव्हर्नमेंटची सगळी रिपोर्ट्स आहेत सात लाख गुरुकुलं इथे होते आणि हजारो युनिव्हर्सिटी इथे होते प्रत्येक चारशे माणसांमागे एक गुरुकुल इथे होतं आणि दक्षिणेमध्ये चौऱ्याण्णव टक्के आणि उत्तरेत ब्याण्णव टक्के साक्षरता आपल्या देशात होती अठराशे छत्तीसची परिस्थिती अचानकच त्यांनी ह्या सगळ्या गुरुकुल अवैध घोषित करून या गुरुकुलांना मदत करणार करणं हे राजद्रोह घोषित करून संपून टाकली जवळजवळ एक शंभर वर्षाच्या कालखंडामध्ये भारतात शाळा नावाची चीजच संपून गेली म्हणजे शैक्षणिक संशोधन बंद झाली शैक्षणिक विकास बंद झाला शैक्षणिक प्रक्रिया बंद झाली आणि देश पूर्णतया शंभर वर्ष म्हणजे तीन पिढ्या अंधारात राहिल्या जवळजवळ तीस वर्षाची एक पिढी धरतो तो अंधारात राहिला आणि आमचा प्रचार ह्याच ब्रिटिशांनी आनाड्यांचे देश भिकाऱ्यांचे देश आणि गारुडी गारुड्यांचा देश गारुड्यांचा देश।, देश अशा पद्धतीने ह्यानेच प्रचार केले ज्या देशात आमच्याकडे ज्यावेळी आमच्याकडे चौऱ्याण्णव टक्के साक्षरता होती त्यावेळी त्या, त्या लंडनमध्ये पाच युनिव्हर्सिटी होती फक्त आणि त्यांच्याकडे कुठल्याही माणसांना त्यांची भाषा लिहिता वाचता येत नव्हता आमचं बघून गेले आणि जाऊन रविवारची संध्याकाळची शाळा सुरू केली आमच्या गुरुकुलाप्रमाणे करून त्या लोकांना साक्षर करण्याची प्रयत्न केले आणि तीच लोकं आम आम्हाला दूषण द्यायला लागली की देश असा आहे तसं आहे आणि पुन्हा आमच्या देशाचा परिचय करून देण्याकरता येणाऱ्या अधिकाऱ्यांना मॅक्समुलरसारख्या एका मूर्ख पंडिताला इथे नेमले गेले आणि तो मॅक्समुल्लर हिंदू धर्म ख्रिश्चन धर्मापेक्षा जुनं कसं नाही आहे याचा प्रतिपादन करत राहिला आणि त्याच्याबरोबर या युरोपियन लोकांनी आर्य आणि द्रविड सिद्धांत आणून ह्यात आम्ही भांडत राहावं तसं एकूण त्यांची या देशाची बत्तीस तुकडे करण्याची षडयंत्र होता आणि त्यात ते काही यशस्वी नाही झाले जसं त्यांनी इराणला संपवली पंधरा सतरा वर्षामध्ये इराकला संपवली त्यांनी अठरा वीस वर्षामध्ये आफ्रिकाला संपवली पन्नास वर्षामध्ये आणि अमेरिकेला संपवली शंभर वर्षामध्ये पण भारताला काही पूर्णतः संपवू शकले नाही पण किंचित जे बंगाल विभाजन केले जाती आधारावर आणि नंतर त्याचंच पाकिस्तान म्हणून विभाजन केले त्यात आमच्याच लोकांच्या सहयोगाने ते सक्सेस झाले त्यांच्या ताकदीने नव्हे खरं आमच्या लोकांची ज्यांच्यावर पूर्ण देश भरोसा टाकला त्याच लोकांनी आपल्या देशाशी व्यवस्थित नाही वागले देश विभजित झाला झाल्यानंतरसुद्धा ते जसं म्हणत होते की आम्ही गेलो तरीसुद्धा आम्ही हे काळे इंग्रज तयार करून जातो आहोत आणि बहुतेक सांस्कृतिक क्षेत्रातलं नुकसान ब्रिटिश असताना जे झाले नाही त्याच्यापेक्षा अधिक पट्टीने आमच्या संस्थ सरकार आल्यानंतर झाले सरकार आल्यानंतर झाले कारण त्याच्याकरता आमच्या देशातली शाळांवर आघात करण्यात आला पहिलं की जसं की जे एन यू सारखे संस्था उभी करण्यात आली आणि तिथे तयार झालेले जे पंडित आहेत ते, ते देशभरात प्रत्येक शिक्षण संस्थेचे प्रमुख बनतील याची काळजी घेत काळजी घेतली आणि त्या प्रत्येक युनिव्हर्सिटीचे कॉलेजचे प्रमुख हे बनल्यानंतर त्यांची अनुयायी खालपर्यंत तयार झाले आणि एकूण खेडोपाड्यापर्यंत जाऊन पोहोचण्यात ते यशस्वी झाले आणि मग त्यातलीच लोक आज सगळ्या समाजाला शिकवण्याची जबाबदारी घेतलेली असतात आणि मग आम्हाला आमच्या देशाच्या इतिहासापेक्षा मोगलांचा इतिहास ब्रिटिशांचे इतिहास अधिक शिकवला गेला आम्हाला आमच्याच राजांचा इतिहास शूरवीर असं न शिकवता तर दरोडखोरांचा टोळीचा प्रमुख असं शिकवलं गेला मग राणा सिंग असू द्या नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज असू दे हे यांच्या बाबतीत असं शिकवले गेले की हे दरोडखोरांचे टोळीचे प्रमुख होते आणि आम्ही आत्तापर्यंत शिकलो आहे याच पद्धतीने सगळ्या सी बी एस सी स्कूलमध्ये असं शिकवण्यात आलं आणि आमच्या भारतीय महापुरुष जी होते छत्रसालांचा इतिहास नाही शिकवला गेला जे धर्मांतर करण्याकरता फिरणारी ज्या टोळ्या होत्या तेरा वर्षाचा मुलगा त्या टोळ्यांच्या सरदाराचा गळपट धरून खाली ओढला आणि सुरीने भकाभक भो बुकसून ठार मारून टाकला हे नाही शिकवलं राजा ललितादित्य पीड काश्मीरचा राजा ज्यांनी आपली सीमा इराणच्या हद्दीपर्यंत नेला होता किंवा इराणचा काही हिस्सा भारतात होता त्याचा इतिहास नाही शिकवला गेला आम्हाला भक्तियार खिलजीचा इतिहास वेगळ्या पद्धतीने शिकवलं गेलं भक्तियार खिलजीला पिटाळून लावणारा पृथ्वीकुमारचा इतिहास नाही शिकवला गेला जो आसाममध्ये राजकुमार होता त्यांनी पण केला होता की हा भक्तियार खिलजी जर भारतात हा भक्तियार खिलजी नालंदा पेटवूनच येत होता सगळ्यांना माहिती आहे नालंदा पेटवणारा हा भक्तियार खिलजी जसं जसा ही तो ईशान्य भारतात प्रवेश करत होता त्याचवेळी प्रतिज्ञे केला पृथ्वीकुमार राजकुमार जर ब्रह्मपुत्र ओलंडून पलीकडे आला तर माझा मी शिर ब्रह्मपुत्रेला अर्पण करेन म्हणून आणि त्यांनी योजनाही केली हा येण्यापूर्वीच सगळ्या ब्रिजीस पूल तोडून टाकला आणि येताना वाटेत जेवढी जमिनी होती सगळी पेटून टाकली दग्धभू योजना म्हणतात त्याला सगळ्या पिका जाळून टाकल्या आणि प्रत्येक विहिरीत तळ्यात विष टाकून दिली की हे प्यायला तर तो मरूनच जायला पाहिजे पुढे येता कामा नये आणि आपली लोकं कोण पिणार नाही ह्याची बंदोबस्त घेतला कुठलाही पशुपक्षी प्राणी जवळ जाणार नाही ती काळजी घेतला आणि हा भक्तियार जसाही एक ब्रिज छोटसं बांधून आत गेला आत गेल्या गेल्याबरोबरच पुढे गेल्यानंतर त्याच्यात लक्षात आलं की आपण आत्ताच जगणार नाही पुढे जाणार नाही म्हणून तो परत जसा फिरला तोपर्यंत त्याने बांधून आत आलेले ब्रिज पाडून टाकण्यात आलेला होता त्याला परत जाणं मुश्किल झालं पाटलाग करून त्याला ठोकले लोकांनी आमचे आणि जीव मुठीत धरून जसं पळत होताना पळताना त्यांच्याच भाच्याने त्याला ठार केला आणि हा इतिहास आमच्या लोकांना नाही शिकला आमच्या पृथ्वीकुमारचा राजा पृथ्वीचा इतिहास आम्हाला नाही शिकवला आणि अशी हजारो राजा महाराजे लोक जे आहेत आमच्या देशासाठी आमच्या धर्मासाठी काम करणारी ही नाही शिकवलं गेलं आणि त्याच्यामुळे एक नेवळ समाज निर्माण होण्यात झाला ए अशा पद्धतीचे इतिहास अशा पद्धतीचे उपहास ह्यांना ह्यांना एक सत्वहीन पिढी घडण्यात झालं आणि मग ती पिढी आता उभं राहीनं झाले कचर दिसायला दिसते चांगलं आणि कधी कधी उठले की चांगले उठतात पण मला वाटतं की आत्ता ती पुन्हा ती प्रक्रिया सुरू झालेली आहे आता आत्ता त्याला कुठला पक्ष पार्टी लागत नाही ती एक पिढी आता सोशल नेटवर्कर उभी राहते खरं आणि उभी राहते आता ते सुप्रीम कोर्ट जजलाही सोडत नाही ठोकायला सुरुवात केलेली पूर्वी या विचाराचीच हे जी मंडळी होती कुठे कुठे बसलेले हे जे काय घरं ओकत होती किंवा ते डोस पाजत होती त्या लोकांना तत्क्षण उत्तर देण्याची क्षमता या तरुण पिढीमध्ये आता आलेले आहे कार्य म्हटले की परत अरेला कर कार्यला का अरे असं म्हणण्याची धाडस आता त्याच्यामध्ये आलेले काही गोष्टींमुळे मला वाटते येणारा काळ चांगला असेल चांगला असेल गुरुजी आता तुम्ही जे सांगितलं ना त्यात माझ्या प्रश्नाचं उत्तर मला तर मिळालं आहे की हा जो समाज होता आत्तापर्यंतचा स्पष्ट शब्दात जो तुम्ही शब्द समर्पक शब्द वापरला नेभळट थोडासा नेभळट होत गेला होता कारण संस्कारच तसे झाले होते संस्कार. त्याला संस्काराने कुसंस्कार तुम्ही म्हणालात पण मला असं वाटतं की हे संस्कार होण्याआधी जर आपण हा असा विचार केला असता की हिंदू धर्म किंवा सनातन धर्म सनातन संस्कृती ही खूप प्रगत होती तुम्ही ललितादित्यांचा काश्मीर काश्मीरचा मला मला असं वाटतं की माझ्या माहितीनुसार त्या परिसरामध्ये मा जम्मू काश्मीरमध्ये खूप मोठ्या युनिव्हर्सिटीज होत्या त्यावेळेला त्या हो। प्रगत होत्या त्यावेळेला आणि विज्ञानही प्रगत होतं <coughs> सनातन धर्म सनातन संस्कृती आणि विज्ञान हे एक अविभाज्य घटक होते एकमेकांशी हो। जोडलेले होते पण आपण आपल्याला जसं हे पाश्चिमात्य लोक चिडवत आले गारुड्यांचा देश किंवा जादूचे प्रयोग करणारी लोक काळी लोकं पण प्रत्यक्ष आपण त्यांच्याही पुढे पुढारलेले होतो मला सनातन संस्कृती आणि विज्ञान यांचाच जो काही एक अद्वैत आहे यांचं त्याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्या की बघा ज्यावेळी ह्या युरोपियन लोकांना अंगावर काय नेसावं हे माहीत नव्हतं पालापाचोळा पाच नेसून फिरत होते आम्ही इसवी सन पूर्व आठ ते दहा हजार वर्षापूर्वी पूर्ण वस्त्र नेसत होतो जे आमच्या रामायण काळात वेगवेगळ्या धातूंपासून वेगवेगळी वस्तू कशी बनवावी ही तंत्र आमच्याकडे होती आणि एवढंच नाही आमच्याकडे सामान्य शक्यच्या आधी सर्व तंत्र विकसित होते की आमच्याकडे लॉजिक होता ज्याला तर्कशास्त्र म्हणतो न्यायशास्त्र म्हण गौतम ऋषी त्याच्याकरता काम करत सा होते आणि आमच्याकडे फिजिक्सचं काम चांगल्या पद्धतीने करणारे कणात होते आणि त्याबरोबर सांख्यशास्त्रकार कपिल मुनी होते त्या काळात हे खूप चांगले फिजिक्सचे अभ्यासक होते आमच्याकरता जगाला योगशास्त्र देणारे पतंजली आमच्या देशात जन्माला आले आरोग्य भाषा या दोन्ही नाही योगदान देणारे आमच्याकडे महाभारतासारखे जे एक लाख श्लोकांचा ग्रंथ जरी असला तर त्यात कौरवा पांडवांची कथा चोवीस हजार श्लोकांमध्ये बाकीचे शहात्तर हजार श्लोक त्या काळातली जीवनपद्धतीवर आला देशाचा भूगोल कसा होता आणि कोणती कोणती शास्त्र विकसित झालेली होती कोणती कोणती तंत्र त्यात पाहू शकतो की त्यातलं मानसशास्त्र आपण पाहतो भगवद्गीतेनं त्यातलं धातुशास्त्र आम्ही पाहतो की वेगवेगळ्या त्या काळात वेगवेगळे वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र जो नकुल होता वैद्य होता त्या काळातला पशुवैद्यक होता आणि पशुवैद्यकशास्त्र आम्ही पाहतो कृषीशास्त्र त्यात आपण पाहतो आणि त्या काळातलं समाजशास्त्र पण पाहतो त्या काळातलं धर्मशास्त्र पण पाहतो जसं भीष्म पर्वामध्ये गेलो की पितामह भीष्म राजधर्माचा उपदेश युधिष्ठिरला करतो युधिष्ठिर हाच प्रश्न विचारतो धर्म काय आहे धर्म सांगतो सदाचार ही धर्म आहे हा मी सदाचाराने वागत असताना जर समोरचा माणूस माझ्याबरोबर दुराचाराने वागला तर मी काय करायचं त्यावेळी त्यावेळी धर्माची लक्षणं सांगताना डेफिनेशन देताना पितामह भीष म्हणतो जो जसा वागतो तसा त्याला उत्तर देणं कारण तुम्ही त्याच्याबरोबर जर तो गा गालाला मारला उजवा द्यायला गेलं तर गाल शिल्लक आहे पण एकदा मुंडकं मारला तर दुसरी मुंडकं नाही ना तुझ्याकडे द्यायला खरंय दुसरं मुंडकं नाही ना म्हणून त्याला धर्म म्हणत नाही आहे धर्म तो आहे जसं की तुकाराम महाराजांनी त्याचे उल्लेख असं केले दया तिचं नाव भूतांचे पालन आणि कनिर्धालन कंटकांची दया म्हणजेच धर्म आहे धर्मवृक्षाची मुळी जी आहे ते दया दयेवर धर्म उभा आहे मग धर्म कशाला म्हणावं धर्म म्हणजे असं नाही की मुंग्यांना साखर घालणं नाहीतरी आपल्याकडे हत्ती पाळण्याची सामर्थ्य असणारी माणसं सकाळी सा उठले की मुंगी शोधत जातात साखर घालायला हे धर्म नव्हे ज्याला हत्ती पाळायची ताकद आहे त्याच्याकडे आणि तो एवढी एवढी मुंग्यांना साखर घालून धर्मसंपादन करायला जातो तो काय फार मोठा धार्मिक नाही आहे तो अत्यंत कद्रू दुष्ट आहे दुष्ट आहे तर धर्माचा तुकाराम महाराज भीष्म पितामहांची धर्माची व्याख्या करतात दया तिला म्हणावं भूतांचे पालन तरी व्हायलाच पाहिजे जीवांचं पालन करावं दया तिचं नावं भूतांचे पालन आणि कंटकांची जे कंटक आहेत त्यांचं निर्धालन केली पाहिजे ही दया आहे आणि ही आम्हाला धर्मशास्त्र शिकवते आणि आज काय झाले की धर्मशास्त्र सांगणारी पूजा अर्चना एवढं करणं किंवा डाव्या गालाला मारले तर उजवा गालपूर एवढंच नाही आहे जरूर दुसऱ्यांबरोबर चांगलं वागायला पाहिजे मी चांगलं वागत असतानाही जर तो उद्धटपणाने आणि अत्यंत उर्मटपणाने माझ्यावर जर सुलभ करायला लागला तर ज्याला त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावं ही धर्म आहे आणि ह्या धर्माचे आचरण करताना आमची लोकं कचरतात किंवा जे निवळटपणा आहे त्यालाच हिंदू धर्म म्हणायचे अशी एक नवीन व्याख्याही बरीच लोक म्हणतात की हाताने होत नाही नाही आमच्याकडे असंयम शिकवले आम्हाला संयमाने राहायला शिकवले ही काय संयम थोडी संयम संयम कधी पाळायचा असतो संयम माणूस आपल्याकडे ताकद भरपूर आहे दुसऱ्यांवर आक्रमण करताना संयम पाळायचा माझ्यापेक्षाही दुसरा ताकदवार माणूस आहे माझ्यावर तो आक्रमण करायला येतो त्यावेळी कसला संयम आपण पाळणार आहोत की कोणत्या गोष्टीचं आचरण आपण कुठे करावं ह्याचं एकतर त्याला ज्ञान नसावं किंवा त्याचा काहीतरी तो चुकीचा अर्थ काढून वागत असावा असं वाटते आमच्या पूर्वजांनी आम्हाला शिकवलेले धर्म अत्यंत स्पष्ट आहे आणि तो धर्म जे आहे त्याचा आचरण आम्ही केला तर आम्हाला ही कुठलीही समस्या येणार नाही आणि येऊ नये त्यातलाच तो विज्ञानाचा जो भाग होता विज्ञानाचा भाग असं होतं की विज्ञान म्हणजे परीक्षण प्लस निरीक्षण इक्वल टू विज्ञान किंवा निरीक्षण परीक्षण प्लस निरीक्षण नव्हे निरीक्षण प्लस परीक्षण इक्वल टू विज्ञान जी गोष्टी मी पाहतो पाहिल्यानंतर त्याला निरखून पाहणं हे विज्ञान आहे आणि केवळ पाहणं हे केवळ माहिती झाले माहितीचं ज्ञानात परिवर्तन करणं मी रक्तगत करायला पाहिजे मी अनुभव घ्यायला पाहिजे अनुभव घेतले की ते विज्ञान होते विशेष ज्ञान मला प्राप्त होतं विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान मला प्राप्त होतं बरोबर आणि आमचा धर्म विज्ञानावर आधारित आहे केवळ ऐक्यूवर नाही नाही त्यांनी त्यावेळी ते असं म्हटले होते म्हणे असं हो म्हटले होते म्हणे असं नाही आमच्या धर्मशास्त्रावर व्याख्यान करण्याची आम्हाला अधिकार दिलेले आहे असं जगात कुठलेही कोणाला दिलेले नाही आहे त्यांनी जे दिलेले त्यांनी जे लिहिलेले त्याच पद्धतीने तुम्ही वागायचं त्याच चुकला तर तुमची मुंडकी ठेवणार नाही धाडावर आपल्या धर्मात असं नाही तुम्हाला वाटते ना तुम्हाला हवं तसा अर्थ काढा कोणाला सहाशे कोणाला चौदाशे वर्ष झाली कोणाला दोन हजार वर्ष झाली एक अक्षरही त्यातलं कालानुरूप व्याख्यान करण्याचे अधिकार कोणालाही नाही मिळाले आणि कोणी काढू शकत नाही त्या काळची जी परिस्थिती होती काही काहींनी लिहिले की पृथ्वी चेपट आहे आज ही आहे सांगतात आणि ते ह्यांना विज्ञानच वाटतो पण आमचं नाही आमचे आर्यभट्ट असतील मी म्हटलं ना आपल्याला आपले आर्यभट्ट असतील वरामीर असतील भास्कराचार्य असतील ब्रह्मगुप्त असतील की ग्रहांचे निरीक्षण केले ती एक विद्या होती त्यांच्याकडे त्या विद्येने ग्रहांचे निरीक्षण करून सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर किती आहे आणि पृथ्वी स्वतः भोवती फिरत फिरत, फिरत सूर्याभोवती फिरती या आर्यभट्टाने सांगितलं याच वेळेला आर्यभट्टाने तत्पूर्वी आमच्या कणादाने सांगितलं जे बिग बँग थेरी आहे बिग बँग थेरी हे बिग बँग थेअरी कणादाने सांगितलं आणि त्याच वेळेला दुसरं कोणतरी होता तोही सांगितला आणि त्याचा मात्र पाठ्यक्रमाला लागला आमचा कणादांचं नाव कुठेच आला नाही बाकी जे लावू द्या नाही लावू द्या पण भारतीयांनी तर लावायला पाहिजे होता पण तेवढ्यात काय झालं की स्वातंत्र्यानंतरचा शिक्षण भारताचा हे रशियन लोकांच्या हातात केली ब्रिटिशांच्या हातात गेले ज्या विचाराचा प्रभाव तिथे होता त्या हातात गेल्यामुळे पुरा शिक्षणीकरण आमचा आणि भारताचा शिक्षण मंत्री बऱ्याच वर्षांपर्यंत या देशाचा मूळचा नव्हताच ज्या माणसाचा देश बलुचिस्तान आणि ज्याला भारतीय सभ्यता कितपत माहीत होती माहीत नाही आणि तो माणूस आपल्या देशात राहू शकला नाही कारण त्यांनी त्या देशात त्याला घेतला नाही आणि आमच्या देशात राहिला आणि या देशाचा पाया बनवणारा शिक्षण मंत्री बनला आणि तो माणूस काय काय केला याच्यावर त्यांनी स्वतःचीच एक पुस्तक लिहिलं आहे आणि मी मरेपर्यंत ही प्रकट करू नये म्हणून सांगितला आणि मेल्यानंतर कळते की त्यांनी काय काय भानगडी आमच्या शिक्षणात केली आत्ता आणि आत्ताही ते धाडसानी बोलण्याची एकाची तयारी आपल्या लोकांकडे नाही मित्रो स्वामीजी ज्यांचा ज्यांचा उल्लेख करताय तुमच्या लक्षात आलंच असेल ते आपले स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री जी अब्दुल कलाम आझाद यांच्याबद्दल बोलताय तुम्ही शिक्षण पद्धतीचा विषय निघाला तेव्हा मी मला असं सहज सुचलं मी आता तुमची मुलाखत घेण्यापूर्वी तुमच्या आश्रमात फेरफटका मारला तुमचं गुरुकुलही पाहिलं जी गुरुकुलात जेव्हा मी आचार्यांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी मला एक काही गोष्टी सांगितल्या त्यातली एक गोष्ट माझ्या मनात आत्ताही रुंजी घालते ती म्हणजे अष्टावधान जे शिकवलं जातं विद्यार्थ्यांना आणि काही विद्या त्या अष्टावधानातल्या अवधानमधल्या एक एक अवधान शिकवलं जातं जे शिकवल ज्याला आपण पर काय प्रवेश किंवा त्याला त्या विद्येला सरळ सरळ नाव आहे त्रिनेत्र विद्या तर मला तुमच्याकडून ते जाणून घ्यायचं की ती काय नेमकी विद्या असते हे त्रिनेत्र विद्या एक विद्या आहे आमच्याकडे ही ह्याची उपयोग वेग वेगवेगळ्या ठिकाणी करत होते जसं की आपल्याला माहिती आहे की आमच्याकडे शब्दवेदी नावाचा एक विद्या होती दशरथ महाराजांनी शब्दवेदी वापरले होते की शिकारी क शिकार करण्यासाठी गेले होते जिकडे आवाज आला तिकडे सोडले आणि तिथे श्रवणकुमार मारला गेला पाणी भरत होता आवाज आलेल्या दिशाने तिकडे न पाहता बन मार मारलं ही एक शब्दवेदी आजही विद्या भारतात आहे जिवंत आहे ती यात्रेने ती विद्येचाच एक प्रकार आहे तंत्रविद्येचा तो एक प्रकार आहे किंवा तो एक विद्येचा भाग आहे ज्याला ध्यानाने साध्य करता येतं आमच्या गुरुकुलातल्या मुलांना आम्ही हे शिकवतो ध्यानाने हे करता येतं की आपण या विद्येने परकाय प्रवेश करून म्हणजे मन दुसऱ्यांच्या मनात शिरून त्यांच्या मनात काय आहे पाहून येणं किंवा समोरची व्यक्ती जिथलेही असेल त्यांच्या घरापर्यंत जाणं किंवा त्यांच्या संबंधात आपल्याला काय हवं ते माहिती विचारलं तर सांगणं किंवा एखादा फोटो त्यांच्या हातात दिला तर ही फोटो पाहून ही व्यक्ती आता काय करते कुठे आहे हे विचारलं तर बरोबर तिथपर्यंत ते जाऊ शकतात मी आमच्या मुलानं विचारलं कसं ते मुलं म्हणतात की आम्हाला असं उचलून नेल्यासारखं वाटतो आम्ही तिथे पोचतो आणि त्या घराभोवतीने फिरतो घरात फिरतो आणि सगळ्या गोष्टी बघतो आणि येतो असंच दुसऱ्या माणसांच्या ह्याच्यात आम्ही जातो येतो ही एक विद्या आहे असं काय नाही आमची मुलं आहेत दहा बारा वर्षांची कोण सोळा वर्षाचा आहे कोण नऊ वर्षाचा आहे असा आश्चर्यकारक असं काही नाही आहे काही महिन्यांचं तपश्चर्य आहे शिकवले तर ते सगळ्यांना साध्य फक्त एवढंच की यमनियमांचं पालन करणं गरजेचे असते आणि यमनियमांचं पालन जर नाही झालं तर ती विद्या आपोआपच नष्ट होतो त्यांच्या मनात विकृती निर्माण झाली की ती विद्या आपोआपच संपते याला याला विज्ञानाची पार्श्वभूमी आहे विज्ञानाची कोणीही आता बघावते विज्ञानाची पार्श्वभूमी मी विज्ञान त्यालाच म्हटलं की आधी निरीक्षण करावं आणि मग त्याचं परीक्षण करावं आणि आम्ही विज्ञान काय म्हणतो की लॅबोरॉटरीमध्ये जे काय ठेवतो त्यालाच फक्त टेस्ट त्याला विज्ञान म्हणतो विज्ञानाची डेफिनिशन ते बरोबर नाही आहे किंवा अपूर्ण आहे की भौतिक गोष्टी आहे ते जरूर लॅबरॉटरीमध्ये टेस्ट होतील ज्या भावनात्मक आहेत मनाशी निगडीत आहेत त्या गोष्टी आपण लॅबोरेटरीमध्ये नाही ठेवता येणार आता मला सामान्य व्यवहारातलंच आपल्याला सांगतो की की तुमच्या वडिलांचं नाव काय म्हटलं की आम्ही सांगतो की आमच्या वडिलांचं नाव मग तो विज्ञानवादी विचारतो हेच तुमचे वडील कशावरून तर माझ्या आईने सांगितले मग हा थोतांड झाला हा विज्ञान नाही झाला विज्ञान केव्हा होणार वा, की माझ्या वडिलांची डी एन ए आणि माझी डी एन ए दोघांची जर मेळ खात असतील तर ते माझे वडील मी कोणाला दादा म्हटले की तो म दादा का म्हटला तू ही अंधश्रद्धा होईल का डीएनए टेस्ट न करता त्याला दादा कसं म्हणताय तुम्ही डीएनए टेस्ट न करता मामा काका कसं म्हणताय तुम्ही काकी काकू कसं म्हणताय तुम्ही असं होऊ शकतं का असं जर करायला निघालो तर देश चालेल का नाही चालू ना, शकणार आणि भावनात्मक गोष्टी आहेत ते भावनात्मक स्तरावर तपासली गेली पाहिजे बौद्धिक गोष्टी जे आहेत ते बौद्धिक स्तरावर तपासली गेली पाहिजे आपण भौतिक नेऊन भावनात्मकला आणि भावनात्मक नेऊन भौतिकतेला लावला तर खूप गोंधळ होऊन जाईल गडबड होऊन जाईल आणि बहुतेक लोकं ह्या गोंधळात अडकलेले आहेत प्रत्येक गोष्टी लॅबमध्ये सिद्ध करायला जे चालले आहेत ना ती ह्याच पद्धतीची लोक आहेत हाच मुद्दा असा आहे की हिंदू धर्म आणि त्या धर्माचे उपपंथ जे आहेत त्यातले बऱ्याच पोट जाती जाती आपण वर्णव्यवस्था होती जी त्यातच लिंगायत समाज एक असा आहे की गेले काही दिवस मी असं कानावर येतं आपलं आपण समाजमाध्यमांवर पण पाहतो की तो एक धर्म आहे एक वेगळा धर्म आहे आणि त्याला सरकारी मान्यता मिळावी म्हणून काही लोक त्यासाठी प्रयत्न करत आहेत हे कितपत पटतंच तुम्हाला हे राजनीतीचा एक भाग आहे आपल्या देशात कुठल्याही धर्माचा संप्रदायाचा राजनीतीकरण कसं करावं आणि राजनीतीसाठी त्याचा वापर कसं करावा ह्यातला एक छोटासा भाग आहे ते आणि त्यात ते सक्सेस नाही झाले पैशाचे जोरावर मोर्चा काढणं आणि मग तुम्हाला हे मिळवून देतो ते मिळवून देतो आपल्या देशात दुर्दैव असं की आपल्या देशात स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाले तरीसुद्धा जात कशाला म्हणावं वर्ण कशाला म्हणावं हे अजूनही लोकांना माहीत नाही म्हणावं तसं माहीत नाही वर्णाश्रमाचा जो गोंधळ एक तर लिंग आहेत हे स्वतंत्र धर्म नाही हे नक्की आमच्या देशात हिंदू धर्मामध्ये शैव आणि वैष्णव शाक्त्य सौर गाणपत्य दात्त अशी संप्रदाय आहेत पंथ आहेत ती आध्यात्मिक पंथ आहेत कोणाकोणाला जसं पाहिजे तसं शिवोपासना करणारी शैव शैव आहे विष्णूची उपासना करणारी वैष्णव आहेत दत्त उपासना करणारी दत्त आहे शक्ती उपासना करणारी शाक्त आहेत गणपती उपासना करणारी गणपती आहेत पंथामध्ये एक पासा प्रभेद आहेत काश्मीरी शैव दक्षिणी शैव आहेत काळामुखी पाशुपता ईशा ही शैव पंथाची प्रभेद आहेत त्यातले आणि त्यातलंच एक प्रभेद आहे हे लिंगायलिंग हां आगम मानणारे आहेत वेद आणि आगम आगम पूजा अर्चना विधान सांगणारी एक शास्त्र आहे ती आणि तेही वेदाचाच भाग आहे आणि हे म्हणतात की आमचं धर्म स्वतंत्र आहे स्वतंत्र तर कधीपासून आहे कुणी निर्माण केली काय काय जीत काय सांगतात त्याच्याकरता ते कुठले सांगतात की महात्मा बसवेश्वरजीने बसवेश्वराने आपल्या साहित्यात एक शब्दाने सुद्धा कुठेही मी एक धर्म स्थापन करतो असं लिहिला नाही आणि लिहिलेलं कोणी जर मला आणून दाखवले तर मी निश्चितच त्यांना साष्टांग घालेन बसवेश्वरांना बदनाम करण्याकरता ही ले ले। ही धंदा चालवलेले आहेत आणि हा स्वतंत्र धर्म नाही आहे हे एक प्रभेद आहे आम्ही हिंदू लिंगायत म्हणतो आजपर्यंत सगळ्यांच्या घरातलं सर्टिफिकेट जर तपासला तर हिंदू लिंगायत असे येतात आणि मग राजनीतीकरता पुढारी लोकांनी काय केले की ही लिंगायत समाज तोडण्यासाठी वेगवेगळे देवराजारस होते त्यांनी एक हावनूर कमिशन नेमला आणि हे समाज संघटित राहू नये म्हणून वेगवेगळ्या त्यातल्या ह्यांना रिझर्वेशन देऊन तोडून टाकले आणि त्याच्यानंतर काही महाराज लोकं आणि काही व्यापारी आणि प्रतिष्ठित लोक लिंगायत धर्मातली ह्यांनी एकत्र बसून लिंगायत समाज तोडले होता की हे चारणे लिंगायत आहेत हे आठणे लिंगायत आहेत हे बाराणे त्यांचे नाव नाही घेत मी बाराणे लिंगायत आहेत आणि हे सोळाणे लिंगायत आहेत असं ह्याने तोडले आता तिसरा प्रयत्न ही लोकं करतायत आत्ता आणखीन काय तोडता येईल का याला असं काय नाही तोटायचं ते ज्याने प्रयत्न केला प्रयत्न केल्याबरोबरच पुढे इलेक्शन आले इलेक्शनमधले लोकांनी सपाटून त्यांना आपटून टाकले टाकल्याबरोबर त्यांनी हे सोडून दिले शांत झाले ते म्हटले हे सक्सेस होत नाही बस आता म्हणून ते गप्प बसले आता मग त्यालाच कुठे कुठेतरी मध्ये 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 कोणाच्या तरी अंगात येत असतं आले की तेवढंच हवं असेपर्यंत जसं अंगात आलेले काही कायम राहत नाही ते एक पाच दहा मिनटं किंवा पंधरा वीस मिनटं असते की ते नाही तसं हेही याच्या अंगात बस याच्यापेक्षा अधिक काही नाही धन्यवाद गुरुजी एकंदरच माझ्या मनात जे काही प्रश्न निर्माण झाले होते ते प्रश्न मी आज तुमच्या इथे आलो तुमच्या मठात तुमच्या सान्निध्यात काही काळ घालवला आणि तुमच्या तोंडून या सगळ्या प्रश्नांचं निराकरण करून घेतलं खरोखरच मलाही आनंद झाला आहे मला वाटतं आमच्या प्रेक्षकांनाही ह्या ज्या काही स्वामीजींसोबत मारलेल्या ज्या गप्पा होत्या त्याही निश्चित आवडतील अशाच वेगवेगळ्या माहितीपूर्ण आणि रंजक कार्यक्रमांना घेऊन मी नेहमीच भेटत राहीन तुर्तास थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार नमस्ते